नमस्कार, दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आज आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत। तर या टूल्सला आपण ही जी चिकटपट्टी लावलेली आहे, तर ह्या टूल्स चिकटपट्टीचा काय फायदा होतो हे आपण या भागात आज पाहणार आहोत। टूल्स पूर्ण जाड पत्र्यानं बनवलेला आहे, फक्त रांगोळी ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून इथं समोरच्या भागाला आपण चिकटपट्टी लावलेली आहे। तर पहा, रांगोळी अगदी व्यवस्थित पडते। प्रत्येक टूल्समधून हा 2 इंचाचा टूल्स, रांगोळी थोडी एकदम 5 बोटाची जी संस्कार भारती असती ती, हा 1 इंच, हा 1/2 इंच, फक्त याला साईडलाच धरावं लागतं। या टेपला बिलकुल आपल्याला पकडण्याची गरज पडत नाही, साईडला धरूनच हे काढावं लागतं। आता चिकटपट्टीचा फायदा काय होतो, आता ही जी चिकटपट्टी आहे वायरला आपण जी लावतो ती इलेक्ट्रिक वायर जी असतं ना, तर त्याला आपण लावतो तीच चिकटपट्टी आहे। आता हे पहा, हा खालचा भाग गुळगुळीत असतो आणि वर या चिकटपट्टीच्या आतल्या साईडला मी तुम्हाला काढून दाखवतो। पहा, आतल्या साईडला काही ठिकाणी रांगोळी चिटकते, तर रांगोळी चिटकल्यामुळे या ठिकाणी असा खरबडीत भाग होतो, एक रफ सरफेस तयार होतो। जसं की आपण जीना चढत असताना पायऱ्यावर गुळगुळीत जर फरशा लावल्या तर चढताना तर काही त्रास होत नाही, पण उतरताना नक्कीच त्रास होतो। त्याच पद्धतीनं रांगोळीला इथून उतरावं लागतं, खाली यावं लागतं, खालचा भाग गुळगुळीत असल्यामुळं ती एकदम फास्ट येते। पहा, आता ही चिकटपट्टी आपण पूर्ण काढली, याला रांगोळी चिटकलेलीही आहे। रांगोळी फक्त एकदाच चिटकते, नेहमी नेहमी चिटकत नाही। पहा, आता हा गुळगुळीत भाग खाली असल्यामुळे काय होते, इथं रांगोळी अशी पूर्ण फास्ट जाते, बरोबर आहे। मग वरून काय होतं, वरून जर चिकटपट्टी असेल तर त्याला आपण लावून दाखवतो मी तुम्हाला। पहा, तर रांगोळीला चिकट आपलं टूल्सला चिकटपट्टी लावताना इथं मी एकटाच आहे म्हणून पायात धरून दाखवतो आहे। घरी तुम्ही मला रोजच लावा लागतात, नेहमीच लावा लागतात म्हणून मी या पद्धतीनं, व्यवस्थित लक्ष द्या। तर हे पहा, आपल्याला या टूल्सच्या अंदाजानं चिकटपट्टी कट करून घ्यायची। या पद्धतीनं मी टूल्स पकडलाय, व्यवस्थित आपल्याला दिसेल असं। स्पेस थोडी जास्तच ठेवायची, जास्तही कमी नाही करायची। याला पॅरलल, ही जी खालची बाजू आहे याला पॅरलल घ्यायची। तर याला आपण ही लावून घेतली खालचा भाग, या पद्धतीने परत लावून घ्यायचा। हा जो भाग समोर येतो हा कट करून घ्यायचा आणि मागून प्रेस करून टाकायचं। आता याला आपण चेक करायचं, रांगोळी व्यवस्थित पडते। समजा नाही पडली तर थोडी मागे घ्यायची, आणि जास्त पडली तर काय करायचं, समजा जास्त रांगोळी पडायली तुमची, पडते का पाहू आपण व्यवस्थित। व्यवस्थित पडते, काहीही अडचण नाही। याचा फायदा असा होतो
एकदम प्लेन रांगोळी पडते, असा कुठे असा दह्यासारखा खवला वगैरे जास्त याना। तर आपल्याला जर वाटत असेल हे जास्त फ्लो पडतोय, तर आपण आणखी काय करू शकतो, याच्यावर चिकटपट्टी पद्धत वरून परत थोडी समोर लावू शकतो त्याच्यावरूनच, म्हणजे एक नाजूक रेष आपल्याला त्याच्यातून मिळवता येईल। याच्या थोडंसं समोर लावायचं, ती स्पेस कमी करायची थोडी समोरची। पहा, हे समोर आलेला पार्ट कापून टाकायचा आणि मागून प्रेस करून घ्यायचं। आता पाहू आपण, पहा दिसेल आपल्याला आता। एकदम प्लेन रांगोळी पडते आणि हे उभं राहूनच काढायचं। मला आपल्याला चिकटपट्टी दाखवायची होती म्हणून मी हे बसून दाखवतोय, उभं राहून दाखवतोय। आता पहा, आपण लगेच थोडंसं काहीतरी काढू त्या टूल्सने। स्त्री काढू आपण, या पद्धतीने तर आज आपण चिकटपट्टीचे फायदे काय आहेत हे पाहिलंय। तर थांबूया, टूल्स पाहिजे असतील तर 93-25-28-84-53 या नंबरवर आपण संपर्क करू शकता। रांगोळी अक्षर लेखन आणि गालीच्या रांगोळीचे ऑनलाईन क्लासेस पण आपले आहेत। थांबूया, धन्यवाद, नमस्कार।